संभाजी नगरात काल झालेली दंगल म्हणजे मागच्या महिन्या दीड महिन्यापासून हिंदू आणि मुसलमान या दोन बांधवांमध्ये भांडणं लावण्याचा जो प्रकार सातत्याने दोन गटांकडून होत होता, त्यात MIM सारखी संघटना होती, भारतीय जनता पार्टी सारखी संघटना होती आणि जे गद्दार शिवसेनेतून गेले ते सगळे लोक होते। या दोन्ही गटांनी सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भात दंगल होणार अशा प्रकारचे वक्तव्य मागच्या महिन्याभरापासून लोक बोलत होते। मी सुद्धा प्रशासनाला या बाबतीत चारदा पोलिसांना बोललो, कमिशनरांना बोललो, परंतु मला वाटते याची दखल घेतली गेली नाही। जातीय विद्वेष स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून आणि पोलीस कमिशनर सुद्धा या बाबतीत सुस्पष्टपणे रोखठोक भूमिका घेण्यात कमी पडलेले असं मी समजतो। परंतु या दंगलीला MIM आणि भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे त्यांचे मित्र हे जबाबदार आहे, मी जबाबदारी नसा। संभाजीनगर में जो घटना हुई है, हिंदू मुसलमानों में जो दंगा फसाद हुआ है, पिछले महीने डेढ़ महीने से हिंदुओं के बाजू से भी और मुसलमानों के बाजू से भी कोई राजकीय संगठन राजनीति करके ये दो गुटों में किस प्रकार दंगा होगा ऐसा प्रयत्न कर रहे हैं। ये बात हमने बार बार पुलिस प्रशासन को बताई है। राजनीति से प्रेरित होकर यह दंगा होने जा रहा है और होते हुए मैं समझता हूं कि पिछले कुछ समय से जिस प्रकार MIM हो, भारतीय जनता पार्टी हो, MIM हो, हमारे में से गए वो जो गद्दार लोग हो, ये सभी लोग मिलके इस शहर का एक जो भाईचारा है वो खत्म करने के लिए लगे हुए हैं। इससे उनको राजनीति साधना है, इसका हम निषेध करते हैं। जिन्होंने ये घटना की है, हिंदू मुसलमानों में जो दंगा करने का प्रयास किया है रामनवमी के समय में, उन पर कठोर कार्रवाई होनी चाहिए।